नमस्कार, देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना वाटते की आपल्या मुलांनी खूप पुढे जावे, अभ्यासात यश मिळवावे, पण सर्वच मुलांच्या बाबतीत हे खरं होत नाही. काही मुले खूप पुढे जातात तर काही मुले काहीच प्रगती करत नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या मुलांनी खूप पुढे जावे, खूप प्रगती करावी, तर त्यासाठी मी काही उपाय सांगणार आहे. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे उपाय. घरात मुलांची खोली पूर्व, उत्तर, पश्चिम किंवा वायव्य दिशेत असणं चांगलं असतं. दक्षिण, नैऋत्य किंवा आग्नेय दिशेमध्ये मुलांची खोली नसावी. मुलांच्या खोलीतील रंग पूर्णपणे त्यांच्या शुभ रंगाप्रमाणे असायला हवा. मुलांच्या पत्रिकेप्रमाणे त्यांचा शुभ रंग निश्चित करावा. पडद्यांचा रंग भिंतीच्या रंगापेक्षा गडद असावा. मुलांचा पलंग उंच नसावा. झोपताना त्यांचे डोके पूर्वेकडे व पाय पश्चिमेकडे असावे. पलंगाच्या उत्तर दिशेकडे टेबल खुर्ची असावी. अभ्यास करताना मुलांचं तोंड पूर्वेकडे व पाठ पश्चिमेकडे असावी. पलंगाच्या दक्षिण दिशेकडे आग्नेय कोणात कॉम्प्युटर ठेवावा. खोलीचे दार पूर्वेकडे असल्यास पलंग दक्षिण उत्तर दिशेत ठेवावा आणि डोके दक्षिणेकडे तर पाय उत्तरेकडे यावेत अशी व्यवस्था असावी. अशाच कम्प्युटर टेबलाजवळ स्टडी टेबल असावा. नैऋत्य कोणात मुलांच्या पुस्तकांची व कपड्यांची अलमारी असावी. मुलांच्या खोलीत सूर्यप्रकाश पर्याप्त येत असल्याची काळजी घ्यावी. मुलांच्या खोलीमध्ये हिंसक किंवा बटबटीत चित्र लावू नयेत. मुलांच्या खोलीत नैसर्गिक सौंदर्य, पाळीव जनावरे किंवा महापुरुषांची चित्रे लावावीत. लहान मुले असल्यास कार्टून व मोठी असल्यास त्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यात ज्या व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत त्यांची चित्र लावणं खूप उत्तम. मुलांच्या खोलीतील कोणतीही खिडकी घराच्या इतर खोलीच्या बाजूला उघडणारी नसावी. यामुळे मुलांचं लक्ष विस्कळीत होतं व ते डिस्टर्ब होतात. हे छोटे छोटे व पण साधे उपाय केल्यामुळे तुमचे मुलं नक्कीच अभ्यास करतील आणि त्यांची अभ्यासात प्रगती होऊन ते यशस्वी होतील.